आम्ही गेलो भगवानगडा शेजारी एका बाईच्या सांगत तिच्या नवऱ्याला म्हणलं मावशीला आवरा ती गेलं पाया पडलं बायको आणि ती बायकोलाच म्हणायचं आई काय चुकलो ती म्हणायची लय चुकला रे बालका तेवढ्या बाईच्या कडे दोन तीन पळ्याची पोत तुटली मनी खाली पडले मी सकाळ मनी उचलले बाईला वाटलं सोंग करणे मध्ये नाही तिनं मने कडे पाहत नवरे कडे पाहत इथं एक मनी तिथं एक मनी पत्नी मनी दाखवायला नवरा उचलायला एक उत्तर आहे का देव तसा नसतो महाराज देवाला भाव पाहिजे देवाला काय पाहिजे भाव आणि तिथं भावच नाही हो एका बाईने चतुर्थी धरली सातला सोडली नंतर मावशी एवढ्या लवकर कस काय ती म्हणजे ढगाच्या आड आला असं एक बाई देव पूजित ती कुत्रा आलं तिने देव फेकून हाणला देव म्हणा पुजू नको पण फेकू नको काही गरज आहे का निर्मळ अंतकरण व्हावं याच्यासाठी आता लई गोड आहे माझी आई आहेत म्हणून बोलत कृषी आहे सगळे कृष्णने खरं सांगावं आपल्याला मुलाची जास्त आपल्या भावाच्या मुलाची जास्त लग्नाची काळजी का साडूच्या मुलाच्या आणि भावाच्याच काय करायचं आता तुम्ही महिला म्हणून मला खरं सांगा तुम्ही आता ही पोरी म्हणून बोलतो छोटे छोटे दीदी लय खास आहे आपल्या घरातली आहे ही दीदी आहे ना दीदी तू हुशार आहे खरं सांग सुरती जवळ राहती का मावशी सुरती बरोबर आहे मग मम्मीनं चुलतीला चांगलं बोलावं का मावशीला बर मम्मीला जास्तीत काही काही कामाला कोणी येईल चुलती का मावशी आणि मावशी कवा येईल मम्मी गेल्यावर नाही 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 मायाचा आणि तुम्हाला उत्तर आहे का बरं का जाऊ बहिणीसारखी नसं कळत पुरावा का बहिणीच्या जवळ रोज तुम्हाला राहता येणार नाही राहता येईल का जरी तुमची इच्छा असेल तरी राहता येते का बरं तुम्ही ज्यांना दाजी म्हणता ते हेकणं असू द्या असं तो तरी म्हणेन का किती दोन चार दिवस राहा तो म्हणेन ही पिढा पण भाऊ जरी किती वर्षे घराच्या शेजारी राहिली तरी त्याला पुरावा आहे का लक्ष्मण म्हणतोय वहिनी ऐका माझे मला ऐकू नाही आला आवाज आणि तो तुम्हाला ऐकू आलाय तुम्ही जरी ऐकला असेल तर माझा भाऊ राम आहे रामाला इथून मागही नाही इथून पुढेही कोणी मारणारा मग तुम्हाला जी ऐकू आलंय ती मला का नाही आलं आणि जरी आलं असेल तरी तुम्ही घाबरू नका पण भाऊजई दिराला इतकी वाईट बोलली की दिराच्या कानाला ऐकवलं नाही मग महिला मंडळ दिराला आणि भायला कधी वाईट बोलायचं नाही कळत पुरावा आहे का उगच युगच शब्दानं वाईट बोलून ती दीर दारातून काढून दिला असंच ऐना गेलं तर त्यानं रेषा मारली आणि ते गेलं लक्ष्मण पण सीतेच्या दारात कोण आलं पुन्हा नाही कळलं का तुमच्या दारातून लक्ष्मण गेला की तुमच्या दारात कोण येतो म्हणून घरी नसू द्या पती पण दीर बाया पाहिजे घरा सासू सासरा सीतेच्या घरामध्ये कोणीच राहिलं नाही हरणाच्या पाठीमागे गेलेला रामाच्या पाठीमागे लक्ष्मणाला पाठवलं लक्ष्मण जातो पण सीतेला रावणासोबत 6 महिने आशुपणात राहावं लागेल पण महिला म्हणलं कुणाचीही निंदा करा पण दिराची बाहेरची नाही कारण खरं सांगतो तुम्हाला दिरानं कधी गुंठा आगाव घेतला नाही 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 आणि ज्यांना घेतली असतील ती दुर्योधनाची अवलंबी घेत नाही दीर गुंठावर जास्त घेत नाही एक फुटवर जास्त घेत नाही भाऊ तुला पाणी मला पाणी तुला निमन मला विहीर एक असू द्या चार चार दिवसाची पाणी प्रेम आहे प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई
घट्ट धरून बसले जेवण करायचे आणि दिलेले कंदमुळं कंदमुळं होते का हो तुम्ही बघितले दिगटुडं ते नेलं मध्ये किचन मध्ये त्यावेळेस किचन नव्हतं आतमध्ये नेलं आपल्याकडे किचन आणि ते लय राहत महाराज ह्या देवाईनं सांगितलं अग्नी नसताना ही शिजवलं पाहिजे आता अग्नी नसताना कसं शिजवतील आणि कंदमुळे सुद्धा सूर्याला नमस्कार केले आपाप शिजले आणि ती प्लेट आणून ठेवली ह्या बाबाईनं पुन्हा तरी गो बसा हे म्हणले नाही 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 हे भांड्याचीच आम्हाला काय कर पदार्थ करून भांडे नेले पुन्हा प्रार्थना केली भांड्याचे पदार्थ झाले ही ताकद लागते विठाला 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 आपल्याकडे स्वयंपाकाचाच वैता घेतो बाहेर आम्ही परवा दिवशी जेवाय गेलतो आणि ती जावाकडे गेली पीठ मागाय बाई पीठ मागीच होती आणि जावाला म्हणली मला थोडं शेरबन नाही का पीठ देते का ठीक आहे म्हणली बाई आता संपलंय ती म्हणजे मला तरी काय करायचं होतं पण तू खडके आलाय अनुसयेचं जीवनच वेगळं आहे विठाला 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 तुमच्या मनावर विठाला 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 दत्त महाराजांची आरती बर का ती आरती तुम्हाला जर कळली तर तुम्हाला कुठं जायची गरज नाही दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन आणि त्याच्यातलं मधलं चरण लय गोड आहे मी तूपणाची आता बोळवण कशी करायची मी तूपणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्त जान म्हणजे तुम्ही मी आणि तू अहम मी क हे सगळ्याची बोळवण करायला पाहिजे विठाला 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 सत्व घेतील तोपर्यंत ह्या महिलांना दम नाही निघला त्या वरून खाली आल्या आणि खिडकीतून पाहत होत्या आपले मालक काय करतात देवाच्या बायका आहेत शहाणे आहेत सांगावा आणि हे देवसुने असे बसलेत गपची बसावा का नाही सगळ्यात परीक्षेत पास व्हायला लागले आडमुठे म्हणे काही मी म्हणावं काय आडमुठपणा नाही तर काय बर हे जरी देव तसे करीत असतील तरी एकदा सहज तरी म्हणावं कुणी या तिघी जणीनं स्त्री शांत करणे आई म्हणतात त्यांना एकदा म्हणावं थांबा थोडं म्हणल्या का खिडकीतून अशा पाहत होते आणि खरं सांग का दुसऱ्याची परीक्षा पाहणं म्हणजे कधीतरी ती अंगावर येते विठाला विठाला अभंगाचं पहिलं चरण
त्याच्यामध्ये कमी नाही पडले, नाथमहाराज सुद्धा कमी नाही. नाथमहाराजांचा साक्षात्कार आहे दत्त महाराजांचा. अवघे तिकडे लोकी आनंदाचे. आता आज गुरु पौर्णिमा आपण म्हणतो का नाही, गुरु पौर्णिमा असते का नाही, त्या गुरु पौर्णिमेसारखंच महत्व आहे. आज आज गुरुशी बोलणं, गुरुशी संवाद होणं, गुरुचे शब्द गालावर पडणं, कधी दत्त महाराज आज जन्म आहे गुरु परंपरेचा. विठाला विठाला योगायोग असा आहे. आपलं नशीब चांगलं आहे, बलवत्तर आहे की कोरोना नंतर आपण आहेत. नाही तर कोरोनाच्या काळामध्ये कितीतरी लोक गेले, अजून सुद्धा लोकसंख्या वाढत चालली. भविष्यात पुन्हा आपल्याला काही बंदी येईल, पुन्हा मास्क लावावं लागेल, पुन्हा हे प्रक्रिया होईल. पण आपण नशीबवान आहे की एवढ्या मोठ्या संकटातून वाचलो आणि 2023 ला आपण इथं आहोत. नाही तर जवळजवळ ही संकट सोपं नव्हतं मागचं, कितीतरी लखपती माणसं गेली. 65 लाख रुपये गेले पण माणूस जगलं नाही. 65 लाख रुपये पैसे किती गेले. आमच्याकडे तर एक पाठामध्ये म्हणजे एका गल्लीला 17 माणसं एका दिवशी गेली. ते प्रेत पेटवायचे तर लाईन लागली होती आणि ते प्रेत पेटवायला कुणी नव्हते येत नाही. ते लोक आले होते वाहिले, त्यांना 1700 रुपये दिले आणि त्यांनाच ते काम केलं. पाणी पाजायला कोणी नव्हतं, कपडे कोणी दिले नाही, कसलंच काय नाही. ही अवस्था होती. उगा आता तरी तुमचं नशीब चांगलं आहे आपलं, इथून पुढे थोडा विचार करावा. दत्त महाराजांची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून अंतकरण शुद्ध ठेवून सेवाभाव असावा. जी अनुसयाची वृत्ती होती तीच वृत्ती आपली राहावी. अनुसयानं संकट तरी किती असावं. शेवटचा काळ सगळ्या परीक्षेत पास झाल्यात पण हे बाबा दम काढीत नव्हते. परत उगच उगच आडमोठेऊन काहीतरी विचित्रपणानं बोलावं. एके देवानं म्हणायला सुरुवात केलं, आम्हाला असं नाही पाहिजे भोजन, कसं पाहिजे आता कसं द्यावं. मग रडायला लागल्या, डोळ्यात पाणी आलं. सत्व जावणी म्हणून फक्त एवढीच विनंती केली, माझ्या मालकाला तरी विचारू द्या. मालक काय असं साधं होतं का? आताचं मालक असं तर ती गोसाई का बामन होते ते कसे हनले असते. यात्री ऋषी होते महाराज, ती काही पत्नी काही साध्याची होते का काय? शेवटी नाही दमच निघत हे बाबा लय अवघड आहे. आणि सगळ्यांना विनंती करतो, शिव भोळा चक्रवर्ती त्याची पाय. तिथं भोळ दैवत सुद्धा क्रोधी झालं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.